शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण पुकारण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आमरण उपोषणाला नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्रानं पाठिंबा दर्शवला. रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पानं बाधित शेतकरी वर्गाला योग्य मोबदला मिळावा आणि सूर्य धरणाचं पाणी स्थानिकांना मिळावं तसंच संपादित शेत जमिनीचा मोबदला मिळावा यांसारख्या मागण्यांसाठी शेतकरी वर्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील तवा इथं आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे. या आमरण उपोषणाला नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र या पत्रकार संघटनेनं आपला पाठिंबा दिलाय. एनयूजे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी, पालघर जिल्हा अध्यक्ष योगेश चांदेकर, शेतकरी संघटनेचे विजय वझे आणि त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन महत्वाचे प्रश्न, एक रिलायन्स पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न व दुसरा आमच्या हक्काचं अधिकाराचं, असं सूर्यापाणी जे MMRDAने आमच्या येथील पेशा अंतर्गत ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता पळवायला लावलेलं आहे पाणी आमच्या हक्काचं, ते आम्ही थांबवणार तिथे. तर आमचे मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून आमरण उपोषण सोडणार नाही. आम्ही चारही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते इथे शेवटपर्यंत थांबणार आहोत. आमचा शेवटचा सण आला तरी आम्ही उठणार नाही, याची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर त्याचे परिणाम, त्यांची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची राहील.